इथे वरती जाते, ओके, साधारण इथे पण वरती गेलं. तर इथे काय आहेत, हे बायर्स काय थांबलेले आहेत, ओके, हे इन्स्टिट्यूशन जे असतात किंवा जे डोमेस्टिक किंवा रिटेलर्स वगैरे जे असतात ते इथे थांबलेले असतात. इथे प्राईज आली की बाईंग करायचं, ओके, आणि वरती गेल्यानंतर सेलिंग करायचं. तर हा जो पॉईंट असतो याला काय म्हणतात, सपोर्ट. ओके, म्हणजे वरतून जेव्हा खाली येते तर इथून ह्याच्या खाली वगैरे जात नाही पाहिजे, ओके. तर ह्याला काय म्हणतात, सपोर्ट. आणि ह्याच्या वरती जर का प्राईज नसेल जात तर त्याला म्हणतात रेजिस्टन्स. देऊन घ्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे तोडण्यासाठीच बनवलेलं असं, ओके. इथून रिव्हर्स होतं, कधी तुटतात, कधी मागे जात. वन डेचा टाइम फ्रेम लागलो, इथे HDFC बँक टाकली, इथे वन डेचा टाइम फ्रेम लागलो. आता याच्यामध्ये जर का बघितलं तर हा जो पॉइंट आहे इथे काय जास्त, तर हा काय एक सपोर्ट आहे. जसं म्हणजे HDFC बँक जर का इथे आली या पॉइंटला वगैरे, तुम्ही लॉंग टर्मसाठी शेअर वगैरे घेऊ शकता. व्हॅल्यू कितीची आहे, 1413, म्हणजे 1400 आसपास वगैरे आली तर इथे तुम्ही बाईंग करू शकता या पॉइंटला, ओके. इथे पण दिसतंय. आता जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी प्लॅनिंग करता तर कन्सिडर करा, कोणालाही कुठलाही जो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्याला कधी बॉटम माहिती नाही, कधी टॉप माहिती नाही, ओके. तर इथपर्यंतच हा प्राईस जाईल हे कोणाला माहिती नसतं. आपलं एक पर्सेंटेज ठरलेलं असतं की इथपर्यंत दिसलं मार्केट गेलं, आपलं प्रॉफिट असेल तर प्रॉफिट बुक करून घ्यायचं. आपल्याला दिसतं रिव्हर्सल, तिथून रिव्हर्स फिरणार आहे, कॅन्डल बुलिश निघाली, बेरिश निघाली, आपल्याला आपलं प्रॉफिट बुकिंग करून घ्यायचं आणि बाहेर पडायचं, ओके. तर काय काय जण इथे बाहेर पडतील, काय काय जण ह्याच्या ह्या पॉईंटला बाहेर पडतील, काय काय जण इथे बाहेर पडतील, तर ते काय डिपेंड राहील कॅन्डल्स वरती. आता हा काय झालेला आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. जोपर्यंत हा तोडत नाही तोपर्यंत मार्केट वरती नाही जाऊ शकत. आता हे जे लोक बाईंग करतील ते ह्या पॉईंटला साठी पण बाय करू शकतात. समजा खाली गेलं, खाली कुठपर्यंत जाईल, तर हा एक सपोर्ट झालेला आहे चांगला. म्हणजे जेव्हा हा तोडला तर हा पुढचा जेव्हा पण खाली येईल तर ह्या पॉईंट पर्यंत येईल, हा जर का तोडला तर ह्याच्या खालच्या साईडला येईल, ओके. तर रेजिस्टन्स काय होतो, सपोर्ट होऊन जातो. म्हणजे आता जेव्हा हा जो हाय पॉईंट आहे हा हाय जर का व्हॅल्यू तोडली, समजा वरपर्यंत गेलं आणि वरतून जेव्हा परत खाली येईल, मार्केट कधी कंटिन्युअस वरती जात नाही, त्याला करेक्शन घ्यायला लागतं. प्रॉफिट बुकिंग होतं, त्यानंतर खाली येतो, त्यानंतर मग वरती जातो, परत खाली येतो, वरती जातो, असं झालं. तर हा जेव्हा इथून तोडेल तर हा रेजिस्टन्स काय होईल, नंतर सपोर्ट होऊन जाईल, ओके. म्हणजे इथून जेव्हा वरती जाईल त्यानंतर मग सोडत हा जरा सपोर्ट. इकडेच बघायला आपण हा काय होता, रेजिस्टन्स होता. इथे जर का मी झूम केलं या पॉइंटला तर इथे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आली, तोडलं, वरच्या पॉइंट हाय बनवला, त्यानंतर मग जेव्हा ब्रेकिंग झालेलं आहे तर ब्रेकिंग पण कशाने झालेलं आहे, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलनी झालेलं आहे. दिसते, म्हणजे हा काय होता, चांगला सपोर्ट होता, मार्केट इथपर्यंत सस्टेन करत होतं. जेव्हा ब्रेक केला तर स्ट्रॉंग कॅन्डलनी ब्रेक केलं. आता जेव्हा परत समजा वरच्या साईडला गेला तर वरच्या साईडला काय होईल, इथे त्याला रेजिस्टन्स असेल, कळलं सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे. तर आज तुम्हाला हुवर जो असेल तो प्रत्येक चार्ट मधला सपोर्ट रेजिस्टन्स काढायचा आहे आणि 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये रिव्हर्सल कुठे भेटत हे बघायचं. म्हणजे आता रिव्हर्सल म्हणजे काय, हा डाऊन ट्रेंड चालू होता, बरोबर, इथून इथपर्यंत आलं
त्यानंतर मग आता इथे स्टडी करायचं की इथे कुठे काय झालं, इथे काय झालेलं, मार्केट साईडवेज गेलेलं आहे. किती दिवस गेलेलं आहे? 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख. तुम्ही जर का लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टर असाल तर हे काय तुमच्यासाठी साईडवेज झालं. तुम्ही जर का 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये असाल, 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये असं दिसत असत, तुम्ही समजा 5 मिनिट मध्ये आला आता इथे जर का बघितलं तर हे ऑलमोस्ट 20-25 मिनिटं प्राइस 3-4 रुपयांनी कमी जास्त होते. दिवसाची जी मुवमेंट जी आहे HDFC बँकची ती किती आहे? 61.79 ते 45, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट 25 पॉईंटची मुवमेंट आहे. आणि इथे जवळजवळ 20 मिनिटं तो किती याच्यामध्ये फिरत होता? 3 ते 4 रुपयामध्ये फिरत होता. म्हणजे इथे काय झालं, जरासं एक 5 मिनिटं साईडवेज गेला. तुम्हाला आज घरी काय काय करायचंय की हे रिव्हर्सल जे आलेले तर रिव्हर्सल मध्ये कुठल्या कुठल्या कॅन्डल दिसत आहेत, ओके, याचं ऑब्झर्वेशन करायचं. आता ही काय आलेली, ही काय आलेली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आलेली, स्ट्रॉंग बुलिश. आता समजा तुम्ही हा तुम्ही स्टॉप लॉस लावला या पॉईंटला, ओके, हा पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस, इथे तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री मारताय. जर का आलं तर इथपर्यंत तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. आणि तुमचं टार्गेट जे आहे तर हे साधारण हे जे कॅन्डल आहे याचं मिनिमम आणि मॅक्सिमम काढून घेऊ. किती आहे? 60.53, 8 रुपयाचा साधारण आहे. तुम्ही 4 पॉईंटचं वरती टार्गेट लावता. समजा 64 बाईंग केलं तर 65 माझं टार्गेट आलं, ओके, बघूया कितीपर्यंत होतं. तर असं पण हे मॅथमॅटिकल अनालिसिस असं, असे पण लोक ह्याच्यावरती कॉल करत असतात. हा जर काय अचीव होत असेल तर ह्याच्यावरती किती जाईल, असे जे मोठे मोठे कॅन्डल्स येतात ना त्याच्यावरती पण अनालिसिस करत असतो. आता इथे जर का बघितलं, ओके, तर ही एक मोठी कॅन्डल आली. त्या मोठ्या कॅन्डलच्या मी समजा वरच्या साईडला स्टॉप लॉस लावला, प्रत्येक वेळेस प्रॉफिट नसेल, ओके, लॉस होतो तर लॉस आपल्याला कमी ठेवायचा, प्रॉफिट जो असेल तर प्रॉफिट जास्त ठेवायचा. समजा मी आज येतोय मार्केटमध्ये एक समजा अमाऊंट टाकतोय 5000 रुपये मला काढायचे, तर मिनिमम लॉस आपला जो असेल तो 1000 रुपयेच ठेवायचा, 1000 रुपये जास्त नाही ठेवायचा, ओके. त्याला 1:1 रेशो झाला. वेगवेगळ्या कन्सेप्ट येणार आहे. एक शेवटची कन्सेप्ट बघा, बाकीचं मी उद्या बघू, जास्त होत मला आधीच. रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असत? तुम्ही जेव्हा इंट्राडे करताय किंवा लॉंग टर्म साठी जरी करत असाल, तुम्हाला एक ठराविक पॉइंट साठी तुम्हाला एक स्टॉप लॉस लावायचा असतो, ओके. त्याच्या खाली जर का कॅन्डल गेली तर आपला लॉस जो काय असेल तो बुक करायचा, ओके, प्रॉफिट असेल तो प्रॉफिट बुक करायचा, ओके. तुम्ही समजा मला 500 रुपीज काढायचे, ओके, आणि जो लॉस ठेवून तुम्ही काय ठेवून 500 लॉस अपॉन प्रॉफिट, हा कितीचा रेशो झाला? 500/500 म्हणजे किती झालं? 1:1 चा रेशो झाला, बरोबर. जर का मला 1000 रुपीज काढायचे आणि माझा लॉस जो असेल तो मॅक्सिमम 500 याच्या खाली मी जाणार नाही, तर हा काय झाला? 1:2 रेशो झाला, ओके. मिनिमम तुम्हाला 1:1 साठी जायचंय, मॅक्सिमम तुम्ही कितीही जाऊ शकता, हे डिपेंड राहतं तुम्हाला कुठे कॅन्डल वगैरे कन्फर्मेशन कसं दिसत. आता इथे बघा, मी हा पॉईंटला टार्गेट लावला होता, ओके, हा माझा स्टॉप लॉस होता. समजा मी 100 क्वांटिटीज बाय केलं असेल तर मला इथे पर्यंत प्रॉफिट 65 रुपयापर्यंत गेलं तर माझं प्रॉफिट होते. असं मॅथमॅटिकल पण चालतं काय काय ठिकाणी. त्याला टाइम लागेल, हे त्याला तुम्हाला 2-3 महिने लागतात. काय मार्जिन का? मार्जिन तुम्हाला 5x मार्जिन भेटत. आता समजा HDFC बँक आहे, किती प्राइस द्यायची? 1400
बस स्टॉप।